मला नुकतीच एक इंजुरी झाली होती आणि त्याच्यामध्ये मुकामार जास्त लागला होता तर त्याच्यासाठी मी उप एक उपाय केला तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी ही तुरटी घेतली आहे तुरटीची पावडर पावडर आपल्याला लागेल तर आपली जी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तुरटी घ्यायची आणि त्याची एक फाईन पावडर आपल्याला बनवायची आहे या पावडर या ची ची। तर ह्या पावडरमध्ये आपल्याला आंबे हळद मिक्स करायची आहे आणि इथे मी माझ्या गरजेनुसार ह्याच्यामध्ये आंबे हळद मिक्स केलेली आहे अच्छा मी नॉर्मल हळद सध्यापुरती घेतली होती कारण की माझ्याकडे आंबे हळद अवेलेबल नव्हती पण जर खूप जास्त दुखापत असेल तर आंबे हळदच घ्यायची तर हिला पण मी पुन्हा एकदा बारीक वाटून घेते आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सिम्पली पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे एका टोपामध्ये घेऊन आणि त्याचं एक उकळ आली की आपण बंद करून जिथे लागलं आहे त्या ठिकाणी लावणार आहोत जितका पोर्शन आपल्याला सूज वाटते त्या ठिकाणी लावायचं गरम गरमच लावायचं तर त्याच्यामुळे काय होतं एक तर शेक मिळतो आणि चांगलं लगेच आराम पण पडतो दुखण्यामध्ये तर मी बरेच यूट्यूब व्हिडिओज बघितले पण त्याच्यामध्ये मला एक प्रॉपर गायडन्स मिळालं नाही म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केला तर इतपत जाडसर झाल्यानंतर आपला जो दुखापतीचा एरिया आहे जसं माझी आता इथे सूज आहे तर ह्या सूजेवरती मी ते लावणार आहे तर मी पहिले टे चेक करते आहे की जेवढं मी सहन करू शकते की नाही तर मी थोडंसं पोर्शन घेऊन पहिले लावून बघितलं तर अशा प्रकारे ते अपोजिट साईडला असल्यामुळे मला लावतानाही प्रॉब्लेम येत होता तर पण मी लावून घेतलं ते पूर्ण सेम प्रकारे मी हातावरही हा लेप लावून घेणार आहे तर ह्याच्यामुळे मला खूप फरक पडला पूर्ण इंजरी बरे होईपर्यंत मी ह्याचं लेपन केलं आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की को ज्यांना गरज असेल त्याबरोबर शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ